बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. पेठ तालुक्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यालगत असलेल्या घनशेत, कुळवंडी, कडवईपाडा, हट्टीपाडा, गावंत, ससुने अशा अनेक गावांच्या परिसरामध्ये 10 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5 ते 7 सुमारास तब्बल 2 तास अखंडित जोरदार चक्रीवादळाबरोबर गारा व मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. पुढे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये घरगुती सोयीसाठी मोलमजुरी करून काही महिने घर सोडून लहान लहान मुलांना शेजाऱ्यांच्या जबाबदारीवर घरी ठेवून बाहेर कामधंदा करून सोडून आणलेल्या पैशांमध्ये पावसाळ्याच्या दृष्टीने गोरगरिबांनी दुरुस्त केलेली घरे आज बेधुंद वादळी पावसाने उद्ध्वस्त झाली. त्यामुळे गावातील घरांची डोळ्यात अश्रू आणणारी दुर्दशा बघून शासन तात्काळ मदतीचा हात पुढे करेल का अशी केविलवाणी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे. आता या परिस्थितीसंदर्भात पंचनामा झाल्यानंतर पुढे नेमकं काय घडतं हा रिपोर्ट लवकरच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येणार आहे.